नमस्कार, आपण बघताय बिग न्यूज मराठी। जसं की आपण पाहिलं, आज आपण पाहतोय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं जन आशीर्वाद जी काही यात्रा होती तिच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जितके काही सर्व सभासद असतील कार्यकर्ते असं मोठ्या संख्येने मुंबईभर होते आणि बोरुली पश्चिम इथे गणेश रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली। गणेश रहाटे हा एक असा चेहरा की जसं पाहिलं एक कट्टर राणे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिला होता आणि आज त्यांच्या इथे उपस्थिती लावली होती नारायण राणे यांनी। त्यांच्यावर खासदार गोपाळ शेट्टी होते, त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते आणि मोठ्या संख्येने मोठा जनसमुदाय आला होता थेट या यात्रेला कुठेतरी शोभा वाढवण्यासाठी। यात्रा जरी उशिरा चालत असली, जवळजवळ 4 तास यात्रा उशिरा चालत होती, मात्र जसं काही नागरिक असतील, लोक असतील आणि बीजेपी कार्यकर्त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला पाहता येईल की पूर्णपणे त्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी तो जल्लोष आणि उत्साह। नमस्कार, आपण पाहताय बिग न्यूज मराठी। बोरिवली पश्चिम या विभागात आहे, आपण माझ्या कॅमेराच्या माध्यमातून पाहू शकता की जसं की आपण याआधी सांगितलं आणि आज पाहिलं मुंबईवर एकच बातमी फिरते तर जन आशीर्वाद यात्रा आणि या यात्रेसाठी जर पाहिलं बोरिवली परिसरामध्ये मोठ्या संख्येने सर्व इथे लोक उपस्थित झालेले आहेत। आपण पाहू शकता की गणेश राजे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केला गेलेला कार्यक्रम होता बोरिवली पश्चिम या विभागात आणि आपण बघू शकता की स्टेजवर सर्व काही मान्यवर आहेत, ते उपस्थित आहेत। मग जे काही इकडचे स्थानिक आमदार असतील, त्यानंतर सुनील राणेजी असतील, त्यानंतर गोपाळ शेट्टीजी जे इकडचे खासदार आहेत, त्यानंतर विपक्ष नेते म्हणून ओळखलेले प्रवीण दरेकरजी जे आहेत आणि केंद्रीय मंत्री नारायणजी राणे हे कुठेतरी इथे उपस्थित झाले होते आणि त्यांच्यासाठी मोठ्या संख्येने इथे आपण पाहिलं तर सर्व हा जनादेश पाहिला इकडे सर्व मोठ्या संख्येने इकडे ही सर्व लोक इथे उपस्थित झाले आणि पाहू शकतात या दोन व्हॅनमधून जी मी पाहिलं या व्हॅनच्या मार्फत ते पूर्ण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, पश्चिम मुंबई असेल याची वारी करतात।